नमस्कार, मी संगीता। संगीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण वांग्याचे भरीत ही रेसिपी बघणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य, येथे मी दोन वांगी स्वच्छ धुऊन त्याला चांगले कोरडे करून घेतले आहे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, शेंगदाण्याचे कूट 2 ते 3 चमचे, हे मी थोडे मोठे चेचून घेतलेले आहे, मसाला तिखट किंवा मिरची पावडर 2 ते 2.5 चमचे, हळद पूड 1/2 चमचा, हिंगडी पावडर 1/2 चमचा, जिरे पूड 1 चमचा, धने पूड 1 चमचा, चवीपुरते मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर 4 ते 5 चमचे तेल। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला आपण वांगी कशी भाजायची ते पाहू। वांग्याला सुरीच्या साह्याने छेद करून घेऊ। छेद करून घेतल्यामुळे वांगी आतपर्यंत चांगली भाजली जातात। आता आपण याला सर्व बाजूंनी तेल लावून घेऊ, म्हणजे वांगी चांगली खरपूस भाजली जातात। आता मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे। आता गॅस सुरू करू व ही वांगी भाजून घेऊ। वांगी सर्व बाजूंनी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहेत। आता ही वांगी भाजलेली आहेत। आता आपण सुरीच्या साह्याने ते चेक करू। ही वांगी आपली भाजून झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करू व ही वांगी काढून घेऊ। खरपूस अशी ही वांगी भाजलेली आहेत। आता आपण याला थोडा वेळ थंड करण्यास ठेवू। आता आपण या वांग्याची टरफले काढून घेऊ। तेल लावल्यामुळे वांग्याचे टरफल पटकन निघते। वांग्याचे भरीत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आज आपण पारंपरिक पद्धतीने फोडणी न घालता हे भरीत करणार आहोत। चवीला हे भरीत खूप छान होते। आता आपण या वांग्याचे टरफल काढून घेतलेले आहे। आता हा भाजलेला भाग आपण चमच्याच्या साह्याने काढून घेऊ। खूप मस्त असा वास येत आहे। देठ टाकून द्यायचे आहे। वांगी ही छान खरपूस भाजली असल्यामुळे खूप मस्त वास सुटला आहे। आता आपण याला चांगले मॅश करून घेऊ। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी ऍड करते। येथे मी कांदा कच्चा वापरला आहे। कच्चा कांदा वापरल्यामुळे भरीत खाताना त्याचा करकरपणा तोंडामध्ये खूप छान जाणवतो। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। याला चांगले मिक्स करून घेऊ। शेंगदाण्याचे कूट घालू। शेंगदाण्याचे कूट देखील मी खूप बारीक केलेले नाही, थोडे मोठेच ठेवलेले आहे, त्यामुळे भरीत चवीला खूप छान होते। आता आपण यामध्ये हळद पूड टाकू, धने पूड घालू, जिरे पूड, थोडी हिंग पावडर टाकू। आता यामध्ये मसाला तिखट घालू। मसाला तिखट ऐवजी तुम्ही
मिरची पावडर ही घालू शकता। आता आपण याला चांगले मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये कोणतेही फोडणी घालायची नाही, तरी देखील हे भरीत चवीला खूप छान होते। यामध्ये मीठ घालू। आता आपण यामध्ये कच्चे तेल घालायचे आहे। कच्चे तेल हे खूप पौष्टिक असते, ते आपल्या हाडांसाठी वंगण म्हणून काम करते। कच्चे तेल वापरल्यामुळे भरीतला खूप छान चव येते। आता हे मी सर्व करते। मस्त असं हे भरीत झालेलं आहे। हे भरीत तुम्ही चपाती, ज्वारीची भाकरी व बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता, पण खरी चव लागते ती म्हणजे ज्वारीची भाकरी, दही व हे भरीत। अतिशय मस्त कॉम्बिनेशन आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच अशाच एका रुचकर रेसिपीसोबत। तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा।